जरा सांग माझी मुलं कुठे आहेत. सांगितलं ना, इथेच आहेत आपली मुलं, ह्याच घरात आहेत आपली मुलं. असं काय करतो शुभू, मी खोटं बोलेन का तुझं? गप्प बस शुभू. अरे मी का खोटं बोलेन? अरे इथेच आहेत इरा आरव. इराला बोलव, हा आरवला बोलव. अरे शुभंकर, मी कशाला खोटं बोलेन? आणि फोन लावायची काय गरज आहे घरातल्या घरात? आहेत ना इथेच. थांब मी बोलव, तुझा विश्वास नाहीये ना. बघ डॉक्टर, डॉक्टर ह्या बघा तुमका. ए मुली, तू हिला सांग ना, मला माझ्या मुलांशी बोलायचंय. फोन लावून दे म्हणतोय तिला, ती लावून देत नाहीये. माझी मुलं माझी वाट बघत असतील, माझे येरा आरोप माझी काळजी करत असतील ना. त्यांना फक्त फोन लावून एवढंच सांगायचं की मी सुखरूप आहे, मग मी ठेवून देईन फोन. मी हे ऐकत नाही आणि खोटं बोलते माझ्याशी. मला म्हणते माझी मुलं इथंच आहेत. आता माझी मुलं इथं असती तर ती मला भेटायला नसती काली. डॉक्टर, डॉक्टर तुम्ही शांत व्हा, कसलाच विचार करू नका. तुमची मुलं गावाकच असत हा, आणि थं आता वादळ येला ना म्हणून जरा रेंजचा प्रॉब्लेम आहे हा, आणि रस्ते पण खराब झाले आहेत ना म्हणून आता प्रवास पण करू शकत नाही. तुम्ही शांत व्हा, पाणी घ्या. माझी मुलं कशी आहेत, कुठे आहेत ती? तुमची मुलं सुखरूप असत. घ्या घ्या पाणी घ्या. शांत व्हा डॉक्टर, आराम करायचा हा तुमका. आता काय नाव? हा शुभंकर पण्णा, बाकी सगळं विसरलं पण माझा पिच्छा काही सोडत नाही. मम्मा मम्मा काय झालं? काही नाही ग, नेहमीच एवढं सगळं करून सुद्धा शेवटी मीच वाईट. भडकला माझ्यावरती, मला म्हणत होता तुम्हाला फोन लावून दे, आणि मला सारखं विचारत होता की मी इथे कशासाठी राहते काय. मला मम्मा तू पण त्याला जरा समजून घे ना. अगं त्याला पार्शल मेमरी लॉस झालाय, त्याची मेमरी परत आल्यावर सगळं ठीक होईल. अगं मम्मा तू बाबासाठी किती आणि काय काय केलंयस हे मी आणि आरव दादाने पाहिलंय की नाही? आम्ही त्याला हे नक्की सांगू, डोंट वरी. पण मम्मा मला ना एका गोष्टीचं खूप टेन्शन आलं. काय? एक गोष्ट पाहिलीस का तू? ती भयो दिवसेंदिवस कशी माजते, सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेते, सगळ्या गोष्टींवर टेक ओव्हर करते. आता सुद्धा बाबाला तुम्ही हॉस्पिटल म्हणून इथे आणले हा, तिने आणि विशाल सरांनी बरोबर. तिने आपल्याला एक कॉल दिला नाही दिला? तिला वाटलं नाही की आपण बाबाचे फॅमिली मेंबर्स होत, आपल्याला एखादा कॉल करावा हा. बाबाशी कसं वागायचं, कसं नाही वागायचं, बाबाला कुठली मेडिकल ट्रीटमेंट द्यायची हे सगळं ती ठरवून हा, एज इफ ती या घराची मालकीण आहे. या घराची मालकीण तू आहेस आणि ती सध्या ऑर्डर सोडते. तुला एक गोष्ट सांगते हा, या मुलीला आपल्याला कंट्रोल करावं लागेल, नाहीतर प्रकरण हाताबाहेर जाईल. हे बघ, एकदा बाबा बरा झाला ना की तो 100% तिला इकडे मोलकरीण म्हणून राहूच देणार नाही, आणि मग ती भिकारडी आपल्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटेल. म्हणून आत्ता सांगते, लवकरात लवकर त्या भिकारडीचा बंदोबस्त कर. हिरा हो ग, खरेच बोलतेस तू? शुभंकरच्या ह्या सगळ्या गडबडीमध्ये हा विचार मी केलाच नव्हता. मग आता कर आणि लवकरात लवकर सोल्युशन काढ, नाहीतर सगळं संपून जाईल. चल भयो, सगळ्यांका नाश्ता देऊया आधी. इरा गो, इरा नाश्ता करू की ये. आरव घर
उपमा केलाय तुझ्यासाठी. अगं ये लवकर. अगं तू पण बस ना. नाही नको. नको आहे ना तिला, फोर्स कशाला करतोस? भयो फायनली फायनली आपला बाबा आपल्या घरी आला. मला इतकं भारी वाटतंय म्हणून सांगू तुला. या तर होणारच होता दादा. हो पण भयो मला सांग, बाबा पूर्णपणे ठणठणीत बरा होण्यासाठी त्याची पुढची ट्रीटमेंट काय आहे? सध्या तरी बाबांका मोठं धक्को बसता कामा नये म्हणून आपणच आपली ओळख लपवली असं. पण हळूहळू त्यांना वास्तवाची जाणीव करूक देऊक होई आणि सतत त्यांच्या समोर जुन्या आठवणी दाखवूक राहूक होय. आणि या सगळ्यात ना मला तुमची मदत लागणार. भयो हे बघ, बाबाला बरं करण्यासाठी ना जे जे करावं लागेल ना ते सगळं करूयात आपण. हा इरा तू पण करशील ना मदत? ते माझे बाबा आहे, कळलं ना? आणि माझ्या बाबांसाठी मी काहीही करू शकते हे तू मला सांगण्याची गरज नाही. इरा अगो तू गरम झालास ना तर नाश्ता थंड होतो लो, त्यापेक्षा तू आधी खाऊन घे, आपण नंतर बोलूया. हा ए खुळगे, चाय आण लवकर. इला इलाय इली वाघाची डरकाळी इली. बयो यांका काय वया ना, आता तू बघ मी जाऊन येते. दुसरी डरकाळी येऊच्या आज जाऊचा लागतला. मी येते. हा आते थांब, आज रमाकांत काकांका मी चहा देतो, तू खाय बसून नाश्ता कर. बस अगो पण तुका ते इले लगेच. ए खुळगे काय मेलस, ए खुळगे काय मेलस, चाय आण लवकर. ए खुळगे भाई काय करतास? भूत बघितल्यासारखा कशा घाबरतास? हा ए मी कोणालाच घाबरत कळला ना, आणि तुका तर मुळीच नाही घाबरत. खुळगी खया, ए खुळगे तुमची बायको असा ना ती, नीट बोला. ए धडपत रे, माका शहाणपण शिकू नकोस. तू तू तुझं काम कर, माका तुझं तोंड पण बघूची इच्छा नाही. माझं तोंड तर तुमका बघूकच लागत. ए माका उलट बोलतस, माका उलट बोलतस. नाही हो काका, मी फक्त एवढाच सांगतोय की आता मी हय रोज काम करताय ना, मग तुमका रोज तोंड बघूकच लागतला ना. चहा प्या. हा ठेवतय मग पितय मी. का माझ्या पुढ्यात प्या ना. प्या हो बिंदास, असं पण मी काय तुमच्यासारखा विष प्रयोग केलेला नाही. काय बोलतोस तू? काय झालं? तुम्ही कशा घाबरतास? तुम्ही कोणावरती विष प्रयोग करायचा प्रयत्न केलास काय? थांबा, तुम्ही बाबांच्या खोलीत गेला होता असं मला कळला. एवढ्या रात्री बाबांची चौकशी करूक तर गेलाच नव्हतास हे मला माहितीये. कशासाठी गेला होतास ना, तर आम्ही शोधून काढणारच. पण यापुढे माझ्या बाबांच्या केसात जरी धक्को लागला ना, तर गाठ माझ्याशी असा, कारण मी भारतीचा चेडू असं. जसा सहन करता मका येता ना, तसा समोरच्या अद्दल घडवता पण येता. आणि या तुमका चांगलाच माहिती आहे, त्यामुळे बाबांपासून चार हात लांब राहा.
गारठी बोलून काय गेली नक्की? एका समजलं की काय? इंजेक्शन, सिरिंज, सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात ना तुम्हाला? हे बघा बघा हे बघा, हे तुमचे पराक्रम बघा. एका जर कळलं असत ना तर माझी वाट लागली. मी अडकतो नाही. या मॅटर मध्ये मी जर अडकलो माझ्या आवडत तो दुष्यंत पण अडकतो. नाही 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 नाही, मका वाचव रे बाबा, मका वाचव. नाही पण अडकलो तर माहित वाट लागतली. ए रमाकांत, असं काय करतोस तू? असं किती घाबरतोस? अरे अरे तू रमाकांत हस, रमाकांत विसरलंस काय? अरे गावाकडची लोक तुका घाबरतोत, तुका बघून चळचळ कापतोत. हा सगळं ठीक आहे. बयो जाम डेंजर असा, तर काय करीत ना त्याचा काय भरोसा देता येत नाही. म्हणून जरा थोडीशी भीती वाटतं. काय होऊच नाही रे रमाकांत, नको टेन्शन देऊस तू. नाही पण त्या बयोचं तर काय करू ना, म्हणा जरा वाट लागतली आता नाही तर. सर मे आय कम इन? येस कम इन. सर त्या नवीन पेशंटला शुभंकरच्या रूम मध्ये शिफ्ट केलंय सर. गुड. बाकी सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्यात? हो ऑलमोस्ट सगळं डन आहे सर. काही स्कॅनिंगचे रिपोर्ट्स यायचे बाकी आहेत, ते सगळे डिटेल्स दिलेत नर्सला. आणि सर शक्य झालं तर तुम्ही पण एकदा बघून घ्या. यस शुअर. पण काही म्हणा सर, हे शुभंकर प्रकरण म्हणजे जरा डोक्याला त्रासच झाला होता, नाही का? मिटलं एकदाच हे प्रकरण. हा आता जरा बरं वाटतंय. पण सर गौतमी मॅडम अशा रागावून गेल्यामुळे तुम्हाला थोडं वाईट वाटलं असेल ना? That's none of your business, Pote. Sir, may I come in? Yes, come in. Thank you. Sir, hey, Shubhankar sirancha discharge papers. ते तुमच्या अंडर होते त्यामुळे तुमच्या सह्या लागतील त्याच्या. प्लीज. सर तुम्ही खूप छान ट्रीटमेंट दिलीत त्यांना आणि तुमच्याचमुळे ते लवकर रिकवर झाले आणि त्यांच्या घरी गेले. सो खरंच थँक्यू सर. आणि तुम्ही त्यांच्या डिस्चार्जची प्रोसेसही फास्ट केली त्याबद्दल वन्स अगेन थँक्स. थँक यू सर. हे विशाल प्रकरण जरा ढोईजड होईल असं दिसतंय. हे आपण जरा वेळीच सावध राहायला हवं. कसले पैसे? तुझा या महिन्याचा पगार काही दिवस आधीच देते, पण आता आम्हाला तुझी गरज नाही. तू जाऊ शकतेस. असा कसा? माका बाबांसाठी हे राहूकच लागतला ना, त्यांचं कोण करणार? बाबांचं कोण करणार म्हणजे मामी कोण? आम्ही मेलो होत का?
माझ्या बाबाची काळजी घ्यायला मी अजून जिवंत आहे, कळलं ना? आणि काय गे, तुला लाज नाही वाटत की अशी खोटी नाती मिरवतेस? त्यामुळे आता हे पैसे घे आणि इकडून निघ. मी हैसून गेले तर खूप प्रॉब्लेम होऊ शकता. बाबांक हा एकटक सोडून नाही चालायचा, त्यांच्या जीवाक धोको. हिराचाई प्लीज प्लीज असं नका ना करू. पका हय राहून दे ना प्लीज. सॉरी बय. अगं शुभंकरची काळजी घ्यायला आम्ही आहोत, तुझी काहीच गरज नाही आता. हे पैसे घे आणि निघ. हिराचाई प्लीज असं नका ना करू. या बघा मी काय नाही करूच आहे, काय नाही बोलूच आहे. मी जी काय कामं आहेत ती करीन, बाबांची सेवा करीन आणि निघून जाईन. पण प्लीज बका हसून जाऊ सांगू नका प्लीज. तू ना तू तू अशी नाही ऐकायची. हे घे हे घे आणि चल. प्लीज माझी बहिणी थांब. ह्या माझ्या दादाचा पण घर असा, आणि आज जर तू बयोग घराबाहेर काढलंस ना तर तू बयोसोबत जा जा वाईट वागलंस तर आम्ही दादा सगळा सांगेन. हे बावळट, तुझं तोंड बंद ठेव नाहीतर 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 काय करशील गे. तुका जा करूचा ना ता तू कर. आता मी तुका नाही घाबरूचे. आज जर तू बयोग घराबाहेर काढलंस ना तर मी दादा सगळा सांगेन, ह्या लक्षात ठेव. जा जा, तुला सगळं सांगायचं तर सगळं सांग तुझ्या लाडक्या दादाला, मला काहीही फरक पडत नाही. कारण यामुळे तुझ्या लाडक्या दादाला आणि हिच्या काजव्यालाच त्रास होणार आहे. विशाल सर आठवतंय ना काय बोलले होते ते? जा ना सुमन, थांबलीस कशाला? जा बिंदास जाऊन तुझ्या दादाला जाऊन सांग. जा आणि ये. तू काय बघत उभी राहिलीस? चल निघ. चल 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 निघ हिराचाई प्लीज. कुणीच बाबांका काय होणार सांगणार, या शब्द देत आहे मी तुमका. हिराचाई बोल करीन म्हणाल, जी काय कामं असतील ती मी सगळी करेन. बाबांची सेवा करेन, काय बोलूच आहे ना. कपचूप माझी काम करून निघून जाईल. पण प्लीज आका बाबांसाठी हैरा होऊ द्या. उठ 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 उठ. मग मला वचन दे. तू तुझं अस्तित्व शुभंकरला कधीच सांगणार नाहीस. Thank you.